या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पडेमिया। लोकप्रधानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपल्याला माहित आहे की गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि नुकतंच काल रात्री झोपेत अवस्थेत असलेल्या खालापूर, रायगड जिल्ह्यातील खालापूर या ठिकाणी दरड कोसळल्यामुळं जवळपास अख्खं गाव हे त्या दरडीमध्ये दाबलं गेलेलं आहे। ही घटना घडल्यानंतर आपल्याला माळीण दुर्घटनेची आठवण येतच आहे। 2014 साली माळीणमध्ये देखील अशाच पद्धतीने दरड कोसळल्यामुळं तब्बल 151 लोकांचा मृत्यू झालेला होता। आता मी तुमच्यासमोर एक महत्त्वाची माहिती देणार आहे। प्रत्येकांच्या मोबाईलमध्ये आज सकाळीपासूनच एक अलर्ट मेसेज जारी करण्यात येत आहे। तो मेसेज जो आहे तो भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून जारी करण्यात येत आहे। त्याच्यामध्ये अलर्ट मेसेजमध्ये नमूद करण्यात आलेला आहे की चेतावणी मेसेज हा दूरसंचार विभाग भारत सरकार यांच्याकडून चाचणीद्वारा अलर्ट म्हणून आपल्याकडे पाठवण्यात येत असल्याचं त्यात नमूद करण्यात आलेलं आहे। हा मेसेज ज्यांच्या ज्यांच्या मोबाईलवर आलेला आहे ते काहीसं थोडंसं घाबरत आहेत, नेमका हा मेसेज व्हायरस तरी नाही ना, किंवा अलर्ट मेसेज नेमकं का जारी करण्यात आलेला आहे, असंही अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याचंच उत्तर आम्ही याच्या माध्यमातून देणार आहोत। नमस्कार, मी इम्रान सगरी आणि आपण पाहत आहात सोलापूरमधून लोकप्रधान न्यूज चॅनल। आज आम्ही महत्त्वाचं तुमच्यासमोर या मेसेजबद्दल मांडणी करणार आहोत। हा मेसेज जो आहे तो भारत सरकारकडून जारी करण्यात आलेला आहे। अनेकांच्या मोबाईलवर हा मेसेज आल्यानंतर अनेक जण घाबरलेल्या अवस्थेत एकमेकांना विचारपूस करत असल्याचं दिसून येत आहे। तर सोशल मीडियावर देखील हा मेसेज आम्हाला का आला असे ट्विट्स करत किंवा फेसबुकवर मेसेज टाकत, स्क्रीनशॉट टाकत अनेकांनी प्रश्न विचारत आहेत। परंतु त्याचं उत्तर म्हणजे असं आहे की हा मेसेज भारत सरकारकडून पाठवण्यात आलेला आहे एक चाचणी म्हणून। तुम्हाला माहीतच असेल किंवा माहिती नसेल तर जाणून घ्या की 2023 महिन्यात ब्रिटननं अशाच पद्धतीचं पूर्ण त्यांच्या ब्रिटन देशामध्ये प्रत्येकाच्या मोबाईलवरती, लॅपटॉपवरती, टॅबवरती एक चाचणी मेसेजची ट्रायल घेतलेली होती। त्याचा हेतू असा होता ब्रिटन सरकारचा की जेव्हा जेव्हा आपत्कालीन व्यवस्था होईल, भूकंप होईल किंवा मुसळधार पाऊस येईल किंवा आपत्कालीन घटना, आग लागेल किंवा एखाद्यास दुर्घटना घडेल, त्या त्यावेळेला लोकांना हा मेसेज पाठवण्याचा ट्रायल ब्रिटन सरकारने घेतलेला होता। महत्त्वाचं म्हणजे भारत सरकार आत्ताही चाचणी करत आहे। याच्या अगोदर 3 महिन्यांपूर्वी एप्रिलमध्ये ब्रिटननं घेतलेलं आहे, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून जपानसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये हा अलर्ट मेसेज जारी करण्यात येत असतो, त्याची ट्रायल देखील झालेली आहे। त्यामागचा हेतू असा असतो की जेव्हा एखादी घटना घडेल, आता उदाहरण घ्या की माळीणमध्ये दुर्घटना घडली किंवा रायगडमधल्या या खालापूरमध्ये दुर्घटना घडली, तर अशा वेळेला या अलर्ट मेसेजद्वारे तुम्हाला, कारण प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतोच किंवा घरात मोबाईल आहेच, त्यामुळं मोबाईलद्वारे हा जवळ लवकरात लवकर एखाद्या व्यक्तीला संपर्क साधण्याचं मोबाईल हा साधन मानलं जात आहे। त्यामुळं सरकार काय करते, अशा वेळेला आपत्कालीन यंत्रणेच्या वेळेला एक अलर्ट मेसेज जारी करते। ज्या वेळेला तुमच्यावर मोबाईलवरती हा मेसेज येईल, त्या अलर्ट मेसेजवर जेव्हा आपण क्लिक कराल, त्यावेळेला तुम्हाला आपत्कालीन यंत्रणा म्हणजे माहिती देत राहील की तुम्ही त्या संकटातून कसे वाचाल। म्हणजेच एखाद्या वेळेस भूकंप आलं आणि भूकंपात मोठी दुर्घटना होत असेल, जीवितहानी होत असेल, तर अशा वेळेला तुमच्या मोबाईलवरती बचाव स्वतःचा कसा केला जाईल यासाठी त्या मेसेजमध्ये तुम्हाला माहिती दिलेली असते। म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं गेलं तर स्वतःचा बचाव आपत्कालीन दुर्घटनेच्या वेळेला कशा पद्धतीने करता येईल, अशा वेळेस कशा पद्धतीने आपण स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवता येईल, हे या मेसेजमध्ये आपल्याला दाखवून दिलेलं असतं आहे। कोणत्या दिशेला आपल्याला जावं लागेल, कोणत्या दिशेनं आपण आपले बचाव करू शकतो किंवा आपण काय करावं लागेल, हे याच मेसेजमधून आपल्याला अलर्टच्या माध्यमातून दिलं जात आहे। त्याचीच एक ट्रायल सध्या दूरसंचार विभाग भारत सरकार घेत असल्याचं निदर्शनास येत आहे। भारत सरकारकडून हे जे मेसेज दिले जात आहेत ते प्रत्येकांच्या मोबाईलवर येतीलच, कुणीही याला घाबरण्याची आवश्यकता नाही आहे। अलर्ट मेसेज आल्यानंतर फक्त ओकेला क्लिक करा। तुमच्या ठिकाणी जर कुठली आपत्कालीन यंत्रणा किंवा आपत्कालीन दुर्घटना होणार नसेल तर तुम्हाला पुढचा संदेश येणार नाही, परंतु जर काही आपत्कालीन घटना घडत असेल, एमर्जन्सी तुम्हाला कशा वाचावं लागेल हे जर माहिती घेऊन घ्यायचं असेल, तर त्यावेळेला भारत सरकार तुम्हाला असा मेसेज पाठवून स्वतःचा बचाव कार्य कसं करता येईल हे या माध्यमातून देणार आहे। तुमच्या लक्षात आलंच असेल, त्यामुळं तुम्ही ही बातमी इतरांनाही फॉरवर्ड करा आणि पाहत राहा लोकप्रधान न्यूज चॅनल सोलापूर।